ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा बीजीबी टीव्ही मराठी आणि बेल आयकॉन प्रेस करा. पाचोरा या ठिकाणी एक मन सुन्न करणारी घटना घडली. आईच्या अचानक झालेल्या निधनाने 5 महिन्याच्या या लहानग्या प्रेमचं मातृछत्र हरवलं आहे. कासमपुरा येथील विवाहिता अनिता गणेश खरे वय 25 दिनांक 13 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 6:30 वाजण्याच्या दरम्यान प्रातर्विधीसाठी जात असताना चक्कर येऊन कोसळल्यानं गतप्राण झाली. अचानक असा प्रसंग ओढवल्यानं परिवार निशब्द झाला. 5 महिन्याच्या आईचं दूध पित्या प्रेमचं काय होणार या विवंचनेत संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत होता. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, तिन्ही जगाचा स्वामी आई विना भिकारी आहे. तर या लहानग्या प्रेमची आई हिरवताना परमेश्वराला थोडीही दया आली नाही का असा सूर साश्रू नयनांनी महिला प्रेमकडे पाहून व्यक्त करत होते. अनिता साधी भोळी व प्रेमळ स्वभावाची असल्यानं गावातील व शेजारी राहणाऱ्या महिला मात्र स्वभावाची साक्ष देत रडत होते. हंबरडा फोडून रडणाऱ्या तिच्या आई वडिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. 4 दिवस झाले अनिता तिच्या माहेरावरून सासरी आली होती, त्यामुळे हे झालंच कसं हे मनाला पटणारं नसल्याचं आई वडील बोलत होते. परंतु आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना या म्हणीप्रमाणे अनिता या जगाचा निरोप घेऊन निघून गेली. चंदू खरे सह मी हेमंत पेंडसे, बीजीबी टीव्ही मराठी, पाचोरा. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा बीजीबी टीव्ही मराठी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, 40,000 स्क्वेअर फुटाचं वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन, सर्व ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्सची भरमार, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत स्वीकारण्याची व्यवस्था, संपूर्ण कपडे बजेट मध्ये, मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत, तसेच संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी आता एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन, मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. रवींद्र वस्त्र निकेतन.